मंत्री जल्ले यांनी डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून निपाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मंत्री जल्ले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा संपन्न. निपाणी भागात महिलांचे सबलीकरण करण्याचे काम शशिकला जल्ले यांनी केले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार डबल इंजिनच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक विकास केला आहे. या डबल इंजिनचा विकास निपाणीतही झाला आहे. खासदार अण्णासाहेब जोले केंद्रातून आणि शशिकला जोले या राज्यातून निधी आणून विकास करीत असल्याने 2000 कोटींचा विकास झाला. पुढील 5 वर्षात 5000 कोटीचा विकास निपाणीत शशिकला जोले यांच्या माध्यमातून होईल. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीत कर्नाटकात रेकॉर्ड ब्रेक करून विजयी होतील असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते निपाणी मतदारसंघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार शशिकला जोले यांच्या प्रचारार्थ येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, 10 मे रोजी होणारी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत शशिकला जोलेच्या निवडणुकीचा फैसला नाही, भागाच्या विकासाचा फैसला नाही, राज्याचा नाही, देशाचा नाही, तर आपल्या सर्वांच्या विकासाचा फैसला होणार आहे. कारण या निवडणुकीत 5 वर्षासाठी कर्नाटक कोणाच्या ताब्यात देणार याचा फैसला होणार असल्याचे सांगितले. इथे महिला किती बोलायला लागल्या हे आमच्या लक्षात आलेलं आहे. खरं महिला सक्षमीकरण हे निपाणीला ताई आम्हाला पाहायला मिळालं, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. मंचावर उपस्थित आपले खासदार माननीय अप्पासाहेब जोल्लेजी, आपल्या लोकप्रिय उमेदवार आमदार आणि 13 तारखेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं संपूर्ण कर्नाटकमध्ये रेकॉर्ड ब्रेक करून ज्या निवडून येणार आहेत त्यांच्या शशिकलाताई, खासदार धनंजयजी, रत्ना कडाडीजी, संजय काका पाटीलजी, समरजीत घाळगेजी, जयकुमार रावलजी, सुरेश हळवणकरजी, राहुल आवाडेजी, अजित गोपछडेजी, सदाभाऊ खोत, मकरंद देशपांडे, सत्यजित देशमुख, चंद्रकांत कोठीवाले, जयवन भाटले, प्रणव मानवी, पवन पाटील, संजीव आमचे मित्र संजीव चौरासिया, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि बंधूंनो, जिथपर्यंत माझी नजर चालली आहे मला माता भगिनी बंधूच दिसत आहे. मी आजच जाहीर करून टाकतो, मतदानाची वेळ आणि मतमोजणीची आवश्यकता नाही आहे. आजच ताई निवडून आल्या आहेत हे तुमच्या संख्येनं या ठिकाणी स्पष्ट होत आहे. खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना आहे की 10 तारखेला निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला आपला उमेदवार निवडून द्यायचा आहे. पण एक लक्षात ठेवा, या निवडणुकीत काही शशिकलाताईंच्या भाग्याचा फैसला होणार नाही, जोले साहेबांच्या भाग्याचा तर फैसला होणारच नाही, बोंबई साहेबांच्या भाग्याचा फैसला होणार नाही, मोदीजींच्या भाग्याचा फैसला तर नाहीच नाही, या निवडणुकीत तुमच्या भाग्याचा फैसला होणार आहे. तुमच्या 5 वर्ष कर्नाटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला 2014 साली मोदीजींच्या हातामध्ये भारताची कमान दिली आणि 2014 नंतर मोदीजींनी नवभारताची निर्मिती सुरू केली. तुम्ही आठवा, याच भारतामध्ये एक पंतप्रधान होते, स्वर्गीय श्री राजीव गांधी. राजीवजी म्हणायचे, मी दिल्लीवरनं 1 रुपया पाठवतो तर गरिबापर्यंत 15 पैसे पोचतात, 85 पैसे दलाल खाऊन टाकतात, ते शेवटच्या माणसापर्यंत पोचत नाही. पण मोदीजींनी सांगितलं, मी न खाऊंगा न खाने दूंगा, मी 1 रुपया दिल्लीहून पाठवीन तर शेवटच्या माणसाला पूर्ण 1 रुपया मिळेल, मी कोणाला खाऊ देणार नाही, दलाली घेऊ देणार नाही. आणि तुम्ही बघा, 2014 पासून करोडो शौचालय झाले, करोडो घर झाले, करोडो लोकांच्या घरामध्ये गॅस आला, करोडो लोकांच्या घरात वीज आली, करोडो लोकांच्या घरात पाणी आलं, कोणाला 1 रुपया दलाली द्यावी लागली नाही.
आमच्या शेतकऱ्यांना मोदीजी 6000 रुपये देतात, कर्नाटकचं सरकार 4000 रुपये देतं, 10000 रुपये आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जातात. कुठल्या शेतकऱ्याला कोणी 1 रुपया मागितला? अरे जुनं सरकार असतं तर शेतकऱ्याला तहसीलदाराकडे तलाठ्याकडे जाऊन हात पसरावे लागले असते, माझे 10000 रुपये दे, माझे 10000 रुपये दे. मध्येच एक दलाल आला असता, तुझे 10000 पाहिजे तर 5000 मला दे आणि मग तुझे 5000 घेऊन जा. मोदीजी म्हणाले चालणार नाही. मोदीजीने सगळ्यांचे जनधन अकाउंट उघडले, त्याला त्या ठिकाणी मोबाईलशी कनेक्ट केलं, आधारशी कनेक्ट केलं. आता मोदीजी दिल्लीहून बटन दाबतात आणि या ठिकाणी निपाणीच्या शेवटच्या गावातल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 10000 रुपये जमा होतात. कोणी मध्यस्थ नाही, कोणी दलाल नाही, कोणाला 1 रुपया द्यायचा नाही. तुम्ही विचार करा, या कर्नाटकमध्ये मोदीजींच्या योजनेतनं आपल्या सरकारने 55 लाख शौचालय बांधले. 55 लाख म्हणजे 2 कोटी लोकांना त्या शौचालयाचा फायदा होतो. त्यातल्या 1 कोटी माझ्या महिला भगिनी आहेत, ज्या माता भगिनींना बाहेर जावं लागायचं. आज त्यांची लज्जा रक्षण या ठिकाणी त्यांच्या घरी शौचालय झाल्यामुळे होत आहे. 70 वर्षानंतर 1 कोटी माता भगिनींना मोदीजींमुळे शौचालय मिळालंय. हे परिवर्तन मोदीजींनी केलंय. आज तुम्ही बघा, या ठिकाणी 25 लाख लोकांना त्यांचं राहण्याकरता घर मोदीजींमुळे मिळालंय. आणि आता ज्यांना जमीन मिळणार नाही त्यामुळे घर मिळत नाही, आमच्या ताईंनी त्यांची व्यवस्था केली आहे. आता निवडणुकीनंतर चिंता करण्याचं कारण नाही आहे. एखाद्याचं घर अडलं असेल कारण त्याच्याकडे जमीन नाही आहे तर ताई कर्नाटक सरकारकडनं त्यांना जमीनही देणार आहे. आणि हे करताना मोदीजींनी मात्र एक गोष्ट सांगितली, घर द्यायचं आहे पण घर कोणाच्या नावावर असणार आहे? घर माता भगिनींच्या नावावर पहिले असणार आहे. पुरुषांच्या नावाने ठेवलं, हात जोडून माफी मागतो, पण तुम्ही कधी ते त्या ठिकाणी विकून टाकाल किंवा गहाण टाकाल तुमचा भरोसा नाही. पण माझ्या माता भगिनी आपलं घर कधी गहाण टाकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, घर तर बनवायचं आणि माता भगिनींच्या नावाने त्या ठिकाणी द्यायचं. आज लाखो घरांमध्ये गॅस सिलेंडर आलं, आमच्या माता भगिनींना गॅस सिलेंडर मिळालं. आता कर्नाटकचं सरकार 3 सिलेंडर मोफत देणार आहे. पण बंधू भगिनींनो, हे सगळं तर मोदीजींनी केलंच, पण विचार करा, 1.5-2 वर्षापूर्वी आपण सगळे असे बसू शकत होतो का? काय अवस्था होती? कोरोना होता, कोरोनामध्ये नातेवाईकाकडे जायची चोरी होती. एखाद्या नातेवाईकाकडे कोणी गेलं तर तो म्हणायचा, हा कशाला आला, हा कोरोना घेऊन तर नाही आला, आता माझ्या परिवाराचं काय होईल? होती ना अशी परिस्थिती? प्रत्येकाच्या समोर एक प्रश्नचिन्ह होतं, उद्या काय होईल, माझ्या मुलांना खायला काय घालू, उद्या माझा व्यवसाय चालेल का, उद्या माझी नोकरी टिकेल का, माझं दुकान उघडेल का, दुकान उघडल्यानंतर त्या ठिकाणी माझी काय अवस्था होईल. अशा प्रकारची अवस्था असताना माननीय मोदीजींनी या देशामध्ये कोरोनाचं वॅक्सिन तयार केलं आणि 130 कोटी लोकांना मोफत कोरोनाचं वॅक्सिन हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं. बंधू भगिनींनो, जगामध्ये केवळ 5 देश कोरोनाचं वॅक्सिन तयार करू शकले, त्यातला एक देश आपला भारत आहे. विचार करा, मोदीजींनी कोरोनाचं वॅक्सिन तयार केलं नसतं आपण अमेरिका आणि इंग्लंड पुढे कटोरा घेऊन उभा असतो, आम्हाला कोरोनाचं इंजेक्शन द्या, कोरोनाचं इंजेक्शन द्या. त्यांनी सांगितलं असतं, पहिले आमच्या लोकांना देतो मग तुम्हाला देतो. करोडो लोक मेले असते, या ठिकाणी प्रेतांचा खच पडला असता, आपले कोण जिवंत राहिले असते आणि कोण मेले असते सांगता येत नाही. पण मोदीजींनी कोरोनाची लस तयार केली, 130 कोटी लोकांना ही लस मोफत दिली. काश्मीर पासनं कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासनं अंदमान पर्यंत एकाच दिवशी 6.5 लाख गावांमध्ये कोरोनाची लस मोदीजींनी पोहोचवली. आज आपण जिवंत आहोत ते मोदीजींमुळे जिवंत आहोत. आणि एवढंच नाही तर बंधू भगिनींनो, कोरोना झाल्याबरोबर
जगाच्या पाठीवर मंदी आली, अमेरिकेत मंदी आहे, ब्रिटन मध्ये मंदी आहे, जापान मध्ये मंदी आहे, युरोप मध्ये मंदी आहे, चीन मध्ये मंदी आहे, आपल्या बाजूला श्रीलंके सारखा देश आहे, खायला काही उरलं नाही, पेट्रोल मिळत नाही, पाकिस्तानची अवस्था तर अशी आहे, पाकिस्तानचा पंतप्रधान कटोरा घेऊन निघालाय, थोडी भीक द्या, थोडी भीक द्या, त्याला कोणी भीक द्यायला तयार नाही, तिथे गहू नाही, तांदूळ नाही, पेट्रोल नाही. पण करोनानंतर मोदीजींनी आत्मनिर्भर भारतचं 20 लाख कोटीचं पॅकेज दिलं, छोट्या उद्योगाला मदत केली, दुकानदाराला मदत केली, पान टपरीवाला मदत केली, हात ठेलेवाल्याला मदत केली, महिलांच्या खात्यात पैसे दिले, मजदुरांच्या खात्यात पैसे दिले. त्यामुळे जगामध्ये एकच देश असा आहे की ज्या देशामध्ये मंदी नाही तो आमचा देश आहे, भारत देश आहे. जगामध्ये सगळ्यात वेगानं भारताची अर्थव्यवस्था पुढे चालली आहे. आमच्या देशामध्ये लोक बेरोजगार झाले नाहीत, आमच्या देशामध्ये नोकऱ्या गेल्या नाहीत, आमच्या देशात दुकानं बंद पडली नाहीत, कारण मोदीजींनी लोकांना त्या ठिकाणी मदत केली. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी, एकीकडे मोदीजींचं सरकार आणि दुसरीकडे कर्नाटक मध्ये आपलं मुंबईजींचं सरकार. या डबल इंजिनच्या सरकारनं काय प्रचंड अशा प्रकारचा विकास या ठिकाणी केला आहे. आणि आपण पाहतोय डबल इंजिन सोबत अण्णासाहेबांची बोगी जोडली आणि शशिकलाताईंची बोगी आपण जोडली, तर कसं डबल इंजिन वेगानं धावायला लागलं. 2000 कोटी रुपयाचा विकास हा शशिकलाताईंनी करून दाखवला. इथे जर दुसरी बोगी असती तर विकास झाला असता का? डबल इंजिनचं सरकार काही करू शकलं असतं का? मग आता पुन्हा एकदा इथे डबल इंजिनचं सरकार येणार आहे आणि आपल्या आशीर्वादानं त्याला पुन्हा ताईची बोगी जुडणार आहे. पण विचार करा, जर कुठल्या दुसऱ्या व्यक्तीची बोगी, काँग्रेसची, राष्ट्रवादीची बोगी जुडली तर गाडी तर जाईल बंगलोरकडे आणि बोगी जाईल हैदराबादकडे. विकास होईल का? होईल का? नाही ना. मग आता जी गाडी वेगानं निघाली आहे त्या गाडीमध्ये विकासाचं काम करणाऱ्या आमच्या शशिकलाताईंना पुन्हा एकदा जोडलं की मागच्या वेळेस 2000 कोटीचा विकास झाला, आता 5000 कोटी रुपयाचा विकास या मतदारसंघामध्ये केला जाईल. काही लोक या ठिकाणी जातीवाद देखील करतात, माझा त्यांना सवाल आहे, अरे या देशामध्ये आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे एक आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एक केलं, कधी जातीचा विचार केला नाही. छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करताना सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन मुघलांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं आणि म्हणून या देशामध्ये हिंदवी स्वराज्य तयार झालं. काही लोक या ठिकाणी जातीवाद करतात, माझा त्यांना सवाल आहे, अरे तुम्ही कोणाचा फायदा या ठिकाणी करून देताय, माझा त्यांना सवाल आहे. काँग्रेसचं तर डोकंच फिरलंय, डोकंच फिरलंय. तुम्ही बघा, काँग्रेसचा तो एक कार्याध्यक्ष झरकी होळी, तो असं म्हणाला हिंदू शब्द अश्लील आहे. अरे अश्लीलता तुझ्या डोक्यामध्ये आहे म्हणून तुला हिंदू शब्द अश्लील वाटतो. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, ते छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवाचं बलिदान ज्या देव देश आणि धर्माकरता केलं तो हिंदू धर्म आणि तो हिंदू शब्द हा तुम्हाला त्या ठिकाणी अश्लील. मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, सन 2008 पासून माझ्या राजकीय जीवनाचा प्रवास निप्पाणीतून सुरू झाला. येथील जनतेच्या जीवावरच मला 2 वेळा आमदारकीसह मंत्रीपदही मिळाले, त्यामुळे मतदारसंघात 2000 कोटींची काम करणे शक्य झाले. यामध्ये रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यासारख्या प्रत्येक योजनेला प्राधान्य दिलं. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योग निर्माण करीत स्वावलंबी बनवले. 2000 युवकांना काम दिले असून आणखी 3000 युवकांना रोजगार मिळणार आहे. महिला सक्षमीकरण हे ब्रीद वाक्य समोर ठेवून आजपर्यंत काम केलं असल्याचे सांगितले. येणाऱ्या 10 मेला विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. दादांच्याकडे जाऊन या भागाला आपण पाण्याची व्यवस्था केली. अशा इथं उपस्थित माझ्या प्रचारासाठी इथं आलेले
माझे बंधू देवेंद्र फडणवीस जी या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे. गेले 20 दिवस कोल्हापूरचा राजाराम कारखान्याचा गुलाल लावून घेतला आणि दुसऱ्या दिवशी बहिणीला गुलाल लावून जाऊ तोपर्यंत जाणार नाही म्हणून इथं आलेले धनंजय माडिक दादा, हळवणकर दादा, त्याच पद्धतीनं शाहू महाराजांचे वंशज. आणि मला दादांनी म्हटलं, वहिनी तुमच्यामध्ये क्षत्रिय गुण आहे. मला माहीत नाही काय ते, परंतु समर्जित दादा मला सांगतात रोज, कारण मराठा जैन काय जातीवाद चाललंय, परंतु तुम्हाला बघितलं तर मला वाटतंय ज्या क्षत्रिय गुण असायला पाहिजे ते सगळं तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही माझी बहीण म्हणून तुम्हाला गुलाल लावून घ्यायला आलो म्हणून सांगितलं. त्याच पद्धतीनं आपले प्रकाशना आवाडेजी आणि त्यांचे सुपुत्र राहुल आवाडेजी देखील गेले 10 दिवस आपल्या बहीण म्हणून इथं देखील त्यांनी उपस्थित राहिलेले आहेत आणि प्रचारामध्ये सहभाग झालेले आहेत. त्याच पद्धतीनं आपले अजित गोपछडजी गेलं 20 दिवस झालं. मला माहीत नाही ते इथं प्रभारी म्हणून आले, परंतु माझ्यापेक्षा जास्त काळजी ह्या मतदारसंघाची त्यांना आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या बूथ लेवलपर्यंत जाऊन आपलं काम केलंय आणि कविताताई देशमुखताई देखील महाराष्ट्रातून इथं येऊन 20 दिवस इथं थांबून त्या देखील माझ्यासाठी प्रयत्न करायला लागले. तर ह्या कार्यक्रमामध्ये आलेले बिहारहून आलेले संजीव चौरसियाजी, जयकुमार रावळदादा, त्याच पद्धतीनं सुरेश अण्णा हळवणकर, गेले 20 वर्ष आपल्या जोल्ले परिवारासाठी त्यांचा संबंध आहे. माझ्या सुखामध्ये माझ्या दुःखामध्ये देखील ते माझ्यासोबत सहभाग होतात असे हळवणकर दादा, सदाभाऊ खोत दादा आणि ऋषभ जैन जी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या सर्व बंधू आणि बहिणींना इथं उपस्थित माझ्या सर्व बंधू बहिणींना नमस्कार. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की 2008 पासून माझा राजकीय प्रवास ह्या निपाणी मतदारसंघामध्ये आणि आपले कर्नाटकाचे खासदार हिरण्णा कडाडेजी आणि संजय दादाजी विसरलो सॉरी आणि 2008 पासून माझा राजकीय प्रवास ह्या निपाणी मतदारसंघामध्ये सुरू झाला. आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्षानं निपाणीमध्ये अण्णासाहेबांना तिकीट दिलं होतं, त्यांना उभा राहायला सांगितलं होतं, कारण डिलिमिटेशनमध्ये चिकोडी सदलगा विभागलं गेलं आणि निपाणी मध्ये अण्णासाहेबांना थांबा म्हणून सांगितलं. तर भारतीय जनता पक्षानं अण्णासाहेबांना आव्हान केलं, त्यावेळेला अण्णासाहेबांनी सांगितलं की निपाणी त्यांचं गाव एकसंबा आणि निपाणीमध्ये आलो तर बाहेरून येऊन थांबला असं होतंय. आणि मला त्यांनी सांगितला, आदेश दिला की तुझं माहेर निपाणी आहे आणि तू उभी राहायला पाहिजे. त्यावेळेला मी माझं फक्त समाजसेवा एवढंच बघत होतो, परंतु राजकीयमध्ये नको म्हणून मी त्यांना सांगितलं, परंतु त्यांनी ऐकलं नाही. ज्या वेळेला निपाणी मतदारसंघामध्ये भिवशी हे माझं माहेर आहे, तर त्यांनी सांगितलं तू मुलगी म्हणून तिथं थांबायला पाहिजे. आणि मी तुमच्याकडं ओटी पसरून आव्हान केला होता की ज्या वेळेला मुलगी माहेरला येते त्यावेळेला माझी आई आणि माझी भाऊजं हळदी कुंकू लावून साडीचं ओटी भरतात, ब्लाऊज पीसचं ओटी भरतात, परंतु मी माझ्या भावांना आणि भाऊजांना सांगितलं होतं साडीचं नको ब्लाऊज पीसचं नको, तुमच्या मुलगीला तुमचं सेवा करण्यासाठी तुमच्या एक एक मतदानाची ओटी माझ्या ओटीमध्ये घाला आणि आशीर्वाद करा आणि त्या ओटी घेऊन या भागाचे आमदार म्हणून तुमचं परत पोच आपण विकासाच्या कामामध्ये आपण करतो म्हणून सांगितलं. आणि त्याच पद्धतीनं 2000 कोटीची कामं आपण करून दिली दादा, एक एक बूथच्या गावाला देखील 10-10 कोटीची कामं आपण करून दिली. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कमी पडलं नाही आहे, पाणी असू दे, शेतीचं पाणी असू दे, रस्ते असू दे, गटरी असू दे, घरकुल योजना असू दे, उज्ज्वला स्कीम असू देत किंवा आयुष्मान भारत स्कीम असू देत, माझं हे सीमा भाग आहे, माझ्या सीमा भागातल्या आपले शिक्षण घेणारी मुलं वंचित होऊ नये म्हणून इथं शाळांचं देखील डेव्हलपमेंट केलं. सरकारी शाळेला 350 पेक्षा जास्त आपण नवीन खोल्या मंजूर करून दिल्या. अंगणवाडी हायटेक केलं, 3 हायस्कूल मंजूर करून घेतले, 2 कॉलेज होते कॉलेजचं डेव्हलपमेंट केलं आणि एक डिग्री कॉलेज देखील आपण ह्या निपाणीच्या ह्याच परिसरामध्ये आपण सुरू केलं. आणि त्या एवढंच नाही तर आपल्याला कित्तूर आणि चन्नम्मा मुलींना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपण हंचनाळच्या माळावरती 10 एकर जमीन घेऊन 17.5 कोटीचा तिथं हायटेक असं शाळा बांधून
आपल्या मुलींच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था केली. ज्या वेळेला बेळगावला जाता डावीकडे बघितलं तर गव्हाणीच्या डोंगरावरती सुंदर असं बिल्डिंग आहे, मुला मुलींची रेसिडेन्शियल शाळा, देवराजरस रेसिडेन्शियल शाळा देखील गव्हाणीच्या डोंगरावरती 10 एकर जमीन घेतली आणि तिथं आपण मुला मुलींची रेसिडेन्शियल शाळा केली. या शाळेच्या बरोबर माझ्या जनतेचं आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे आणि ज्या वेळेला मी 2013 निवडून आलो ह्या भागामध्ये एकही सरकारी दवाखाना चांगल्या परिस्थितीमध्ये नव्हता. मी त्या पावसाळ्यामध्ये व्हिजिटला गेलं तर ते स्लॅब माझ्या समोरच पडलं अशा परिस्थितीचं बिल्डिंग होतं. तर आपण ह्या मतदारसंघामध्ये गांधी हॉस्पिटल असू देत, सौंदलगा PHC असू देत, कारतगा असू देत, बेनाडी असू देत आणि मानकापूर अशा सगळ्या PHC सेंटरना नवीन बिल्डिंग करून दिलं आणि माझ्या गोरगरीब महिलांना डिलिव्हरीला जात असताना इथं आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये कुठलंही योजना नव्हत्या तर आज मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर सेंटर देखील आपल्या गरीब गर्भिणी माता बहिणींच्यासाठी केलेलं आहे. आरोग्यामध्ये सुधारणा आणली, शिक्षणामध्ये सुधारणा आणली, आपले शेतकरी वर्ग जास्त आहे आणि शेतकऱ्यांचा आधारस्तंभ म्हणजे जनावरं असतात आणि त्या जनावरांचं काळजी घेण्यासाठी आपण मोबाईल व्हॅन देखील केला. ज्या डोंगर भागामध्ये माझं जनावरे असतील तर तिथं मोबाईल व्हॅन जाऊन तिथं ट्रीटमेंट जनावरांना देण्याचं सुरू केलं आणि जनावरांचं हॉस्पिटल देखील माझ्या मतदारसंघामध्ये आणि निप्पाणी नगरीमध्ये 3 जनावरांचं हॉस्पिटल देखील आपण बांधून दिलेलं आहे. बरे शेतकऱ्यांच्यासाठी अनेक लिफ्ट इरिगेशन शेतीसाठी केलं, त्याच पद्धतीनं महिलांना. दादा सगळे म्हणतात की महिला जास्त असतात प्रत्येक सभामध्ये, परंतु असंच उगाच महिला बाहेर आलेल्या नाही आहेत, पैसे देऊन आणलेल्या नाही आहेत. माझ्या माता बहिणींना त्यांच्या पायावर उभारण्यासारखं उद्योगधंदा दिलेला आहे म्हणून आज माझा माता बंधू माझ्यासाठी उपस्थित आहे. कारण NRLM नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशनच्या माध्यमातून मी अण्णासाहेबांसारखं भांडून तुमचं केंद्राचं योजना आहे इथं का आणत नाही म्हणून मी स्वतः 1 महिनाभर बसून ते NRLM योजना सुरू केलं. मला अभिमान आहे माझ्या मतदारसंघामध्ये बचत गटामध्ये राबणार बचत गटासाठी जे काही योजना आहे त्याच्यासाठी 200 महिलांना रोजगार दिलेला आहे. 200 महिलांच्या हातामध्ये रोजगार दिलं आणि त्यांनी तळागाळामध्ये जाऊन आपल्या बचत गटाचं संघटना केलं. आज 80 महिला 80 बचत गटामध्ये 1 लाखापासून 10 लाखापर्यंत मशिनरी आणून उद्योगधंदा करायला लागलेत आणि माझ्या माता बहिणी तयार केलेलं बिस्किट बेंगलोरला ऑर्डर यायला लागलंय, मंगळूरला जायला लागलंय, पुण्याला जायला लागलंय. एवढंच नाही तर कारतग्याची माझी दीपाली म्हणणारी एक बहीण शेवया स्पेशल केली, आज तिचं शेवया जपानला देखील गेलेलं आहे. मी इथं थांबणार नाही आहे, मी अजूनही एक पाऊल पुढे टाको. ज्या माझ्या माता बहिणीने जे काही प्रोडक्ट तयार केलं परदेशाला एक्सपोर्ट करण्याचा देखील योजना सुरू आहे. आज इथंच विक्री केलं तर तुम्हाला तेवढंच भाव मिळेल, परंतु तुम्ही तयार केलेलं वस्तू परदेशला गेलं तर डबल टिबल भाव मिळवून देण्याचा प्रयत्न देखील मा ह्या मुलगीकडून असेल आणि ते नक्कीच तुम्ही सगळ्यांनी करायला तयारी व्हायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच पद्धतीनं आपण शासनाचा कार्यक्रम तरी करतोच, रस्ते गटरी हे सगळे करतात, आपल्या माता बहिणींना रोजगार देण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं आपल्या मतदारसंघामध्ये जोल्ले ग्रुपच्या माध्यमातून आणि हरसिद्धनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2000 मुलांना रोजगार आपल्या निप्पाणी मतदारसंघांच्या मुलांना आपण दिलेला आहे. निप्पाणी मतदारसंघामध्ये 2000 मुलांच्या हाती रोजगार आता दिलेला आहे. निवडणुका झाल्यानंतर परत 3000 मुलांना आपण रोजगार देण्याचा कार्यक्रम आता नियोजन करून ठेवलेला आहे. तर एकाकडे विकास, एकाकडे महिलांना सक्षमीकरण, एकाकडे युवकांना उद्योग आणि माझं इच्छा आहे की मी एक आई आहे, मी एक मुलगी आहे, मी एक सून आहे. माझं कसं असतं, माझं इच्छा काय असतंय असं प्रत्येक महिलांचं इच्छा असते, प्रत्येक भावांचं इच्छा असते की घरामध्ये मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली तर मुलीला किंवा मुलांना चांगलं शिक्षण हवं आणि सगळी आई म्हणत असते बाबा माझा मुलगा बिघडू नये, माझा मुलगा व्यसनाधीन होऊ नये, माझा मुलगा चांगला संस्कारवंत व्हायला पाहिजे असं किती लोकांना वाटतंय जरा हात वर उचला बघूया. सगळ्यांना वाटतंय. म्हणून मी सांगितलं राजकारण आलं, निवडणुका आल्या तर मुलांना बोलवून घ्यायचं, रात्री पार्ट्या द्यायचं, त्यात प्यायला शिकवायचं, खायला शिकवायचं, मारामारी करायला शिकवायचं, परंतु
जे माझं इच्छा आहे, माझी दोन मुलं जशी संस्कारवंत आहेत तसं माझ्या निपाणी मतदारसंघातली मुलांना देखील संस्कार घडवायचं, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आणि हे उद्देश धरून आपण इथं आलेलो आहे. अजूनही भरपूर योजना आहेत आणि नक्कीच ते तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलाय. तिसऱ्यांदा परत आपण सर्वांनी मला कमळ या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून भरघोष मताधिकारी तुम्ही सगळ्यांनी मला विजयी करा. एवढंच नाही, आपल्या पक्षाचा जाहीरनामा आहे की गॅस वर्षाला बीपीएल कार्ड धारकांना गणपती दसरा आणि दिवाळीमध्ये 3 गॅस तुम्हाला मोफत मध्ये आपलं सरकार देणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला कुणाला जागा नाही आहे घर बांधायला. जसं प्रधानमंत्री आवास योजनामध्ये 2500 घरं आम्ही निपाणीमध्ये बांधलं, तसं आपल्या कर्नाटक सरकारच्या जाहीरनामामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कुणाला जागा नाही त्यांना घरकुल योजना करून द्यायची जबाबदारी आपल्या भारतीय जनता पक्षाचं आहे. आणि तुमची मुलगी कशी आहे तुम्हाला माहीत आहे. कोणी विरोधक काँग्रेस असू दे, एनसीपी राष्ट्रवादी असू दे, विकासावरती कोणी बोलत नाही आहे, वैयक्तिक टीका करायला लागले. परंतु त्याने कितीही टीका केला तर मी इकडं ऐकून इकडं माझं सोडायचं चालू आहे. मी कुणालाही दाद देणार नाही. माझं जनतेचं काय सेवा आहे ते मी करायला संधी तुम्ही दिलाय, मी जनतेचं सेवा करतो. जसं सांगितलं तसं बोललं तसं चाललं. जे कुणालाही अन्याय केलेला नाही आहे. तुमची मुलगी काय आहे तुम्हाला माहीत आहे. म्हणून कमळ या चिन्हाच्या समोरचं भरघोष असं आपण सगळ्यांनी मतदान करून तुमच्या मुलगीला आणि परत हॅट्रिक करायची संधी मिळवून द्या असं मी तुमच्या सगळ्यांना विनंती करतोय. आणि मी इथं थांबतोय. जय हिंद, जय कर्नाटक. यावेळी खासदार अण्णासाहेब जोले, सुरेश हळवणकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, कोल्हापूर जिल्हा समरजित सिंग घाटगे, निप्पाणी भाजप प्रभारी कविता देशमुख, ऋषभ जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, मकरंद देशपांडे, सत्यनीत देशमुख, अशोक स्वामी, हिंदराव शेळके, हाल शुगर अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, उपाध्यक्ष एम पी पाटील, सहल आवाडे, नगराध्यक्ष जयवंत भाडले, उपनगराध्यक्षा नीता बागडे यांच्यासह हजारो भाजप कार्यकर्ता उपस्थित होते. विजय राऊत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.